हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू द एज्युकेशनल इन्फो सर्कल यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर जे विद्यार्थी डिप्लोमा पास झालेले आहेत, ज्यांचं डिप्लोमाचं थर्ड इयर कंप्लीट झालेलं आहे, डिप्लोमाचा थर्ड इयरचा रिझल्ट ज्यांचा मिळालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिग्रीचं जे डायरेक्ट सेकंड इयर आहे, तर त्याची जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे जे स्टुडंट्स डिप्लोमा झाल्यानंतर डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन घेणार आहेत, त्यांच्यासाठीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे, अर्थातच DTच्या अंडर ही प्रोसेस सुरू झालेली आहे। तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची डॉक्युमेंट्स, जी काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ती स्कॅन करून अपलोड करावी लागतील आणि ती डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कन्फर्म करावं लागेल। तर ते रजिस्ट्रेशन तुम्ही तुमच्या जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन करू शकता। त्याचबरोबर ते रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे तीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। बट आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या रजिस्ट्रेशनची थोडक्यात प्रोसेस बघणार आहोत। आत्ताचं जे शेड्यूल आलेलं आहे ते फक्त रजिस्ट्रेशनचं आहे, अजून याच्यामध्ये कॅप राऊंड्स कधी किंवा कसे सुरू होतील हे अजून दिलेलं नाही आहे। परंतु आत्ता फक्त तुम्ही तुमचं नाव आणि तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रजिस्टर करू शकता, तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करू शकता आणि तुमचा जो काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठीचा तो तुम्ही कन्फर्म करू शकता। तर आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघूया त्याचं शेड्यूल कसं आहे ते, त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल, तुम्हाला अजूनही काही माहिती बघायची असेल तर ती कशा पद्धतीनं बघायची असते ते आपण आता मोबाईलमध्ये बघूया। ओके, सो गुगलवरती तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे DSE 2022। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसते दॅट इज DSE2022.mahaCET.org.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स, या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स हा एक टॅब दिसतो आहे, या टॅबवरती क्लिक करा। तुम्ही या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही स्केड्यूल आहे, जे काही शेड्यूल आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट, म्हणजे अर्थातच 10 ऑक्टोबर 2022 ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि याची लास्ट डेट आहे ती 21 ऑक्टोबर 2022 आहे। कदाचित हे टाइम टेबल रिवाईज होऊ शकतं, तुम्ही लास्ट डेटच्या कॉलममध्ये बघू शकता 21च्या समोर एक स्टार मार्क केलेला आहे, याचा अर्थ ते कदाचित टाइम टेबल बदलू शकतं। यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन हे करू शकता 10 ऑक्टोबर आणि 21, म्हणजे या सेम तारखांमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करू शकता। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट, तुम्ही इथं बघताय 27 ऑक्टोबरला प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल। प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा एक मेरिट नंबर तयार होतो आणि त्या सगळ्या स्टुडंटची एक लिस्ट तयार होते, ती म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट। मेरिट लिस्ट तयार होते ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक कॅटेगरी वाईज किंवा स्टेट जनरल रँक अशा पद्धतीने तुमचा रँक समजतो। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रिव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्स ॲट फॅसिलिटेशन सेंटर, म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर सुद्धा काही स्टुडंटचे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील, ज्याला आपण ग्रिव्हियन्स पिरियड असं म्हणतो, त्या पिरियडमध्ये स्टुडंट्स आपले जे काही पेंडिंग डॉक्युमेंट्स आहेत ते पुन्हा अपलोड करून फॉर्म कन्फर्मेशन करू शकतात। तर त्याच्यासाठी 28, 29 आणि 30 अशा तारखा आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता फायनल मेरिट लिस्ट ही 1 नोव्हेंबर 2022 रोजी तुम्हाला बघायला मिळेल आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर मग कॅप राऊंड सुरू होतात। आपण ती ही प्रोसिजर कशी असेल त्याबद्दलचेही इन फ्युचर डेफिनेटली व्हिडिओज करूया। तर हे झालं टाईम टेबल। आता तुम्ही इकडं उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जे 3 लाईन्स दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करून बघू शकता, हे अजून तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत। याच्यामध्ये तुम्ही हा ऑप्शन बघा, लिस्ट ऑफ FC सेंटर्स, म्हणजे काय की तुमच्या भागामध्ये असलेले फॅसिलिटेशन सेंटर त्याचीसुद्धा लिस्ट तुम्हाला या पोर्टलवरती बघायला मिळेल, तुमच्या भागामध्ये कुठले कुठले फॅसिलिटेशन सेंटर आहेत ते। तर ही आहे फॅसिलिटेशन सेंटरची लिस्ट, FC1002 असा फॅसिलिटेशन कोड असतो त्या कॉलेजचा आणि इथं दिसते सुरुवातीला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, असं तुम्हाला तुमच्या भागामधलं कुठलंही कॉलेज
बघायचं असेल तर तुम्ही या लिस्टमध्ये जाऊन बघू शकता। मी आता ही जस्ट ड्रॅग करतो लिस्ट, जवळपास आपण बघूया 273 इतके फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत, त्यामुळे तुमच्या भागामधलं जे काही डिप्लोमा कॉलेज आहेत तेच थोडक्यात फॅसिलिटेशन सेंटर असणार आहे। तुम्ही त्या कॉलेजवरती जाऊन हा सगळा आपला फॉर्म भरू शकता आणि तो कन्फर्म करू शकता। त्याचबरोबर इथे एक टॅब तुम्हाला दिसतो आहे डिस्ट्रिक्ट वाईज डिप्लोमा इन्स्टिट्यूट्स, जर आपण याच्यावरती क्लिक केलं तर बघूया तर तुम्हाला जिल्हानिहाय म्हणजे ज्या त्या त्या जिल्ह्यामध्ये डिप्लोमा कॉलेजेस किती आहेत कुठली आहेत त्याची माहिती दिसते। उदाहरणार्थ आपण इथं अहमदनगर हा पहिला जिल्हा आपल्याला दिसतोय, अल्फाबेट्सप्रमाणे हे आहे सगळं। सो अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग जर बघितलं तर पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, GH रायसोनी कॉलेज आहे, विश्वभारती अकॅडमी आहे फॉर एक्झाम्पल, अशा टाईपमध्ये तुम्हाला त्या त्या जिल्ह्यामध्ये कॉलेजेस दिसतात। तर अमरावती जिल्ह्यामध्ये 33 आहेत, त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये 6 आहेत, त्याच्यानंतर पुन्हा अमरावतीमध्ये 15 आहेत, औरंगाबादमध्ये पुन्हा 22 आहेत। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जिल्हा याच्यामध्ये खाली जाऊन सर्च करू शकता आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेली डिप्लोमा कॉलेजेसची लिस्ट बघू शकता। पुन्हा मी यानंतर 3 लाईन्सवरती क्लिक करतो आहे तर या ठिकाणी लेफ्ट साईडला बरीचशी इन्फॉर्मेशन दिसते, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा यातली काही इन्फॉर्मेशन डेफिनेटली सांगायचा प्रयत्न करूया। पण तुम्ही या पोर्टलवरती जाऊन डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस जी आहे त्याची माहिती जी आहे ती व्यवस्थित बघू शकता। त्यामुळे DSE 2022 एवढं जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला हे पोर्टल बघायला मिळेल आणि त्याच्यावरची बरीचशी माहिती याच्यामध्ये कळेल। इन्फॉर्मेशन ब्राउचरसुद्धा डिस्प्ले झालेला आहे, तेसुद्धा आपण इन फ्युचर बघूया त्याच्यामध्ये कुठली माहिती आहे, मग त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा ॲडमिशन प्रोसेसचे काही नॉर्म्स असतील काही कंडिशन्स असतील त्यासुद्धा आपण इन फ्युचर डेफिनेटली बघायचा प्रयत्न करू। थँक्यू। तर ही माहिती होती डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल, मी तुम्हाला पोर्टलही दाखवलं त्याचबरोबर त्याच्यावरती कुठले कुठले टॅब्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्याच्या थ्रू ती माहिती कशी बघू शकता हेही आपण थोडक्यात बघितलं। अजूनही तुम्हाला काही इंजिनिअरिंग रिलेटेड इंजिनिअरिंग ॲडमिशन टेक्निकल ॲडमिशन रिलेटेड काही शंका असेल काही क्वेरीज असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जे निडी स्टुडंट्स आहेत जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवा, कारण आपण असेच टेक्निकल ॲडमिशन प्रोसेसची जी काय माहिती आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत ते बनवून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करत असतो। त्यामुळे चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा। थँक्यू सो मच।